दुष्काळी प्रश्नावर आज राज्यकर्त्यांनी बैठक घेतली. आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट ओढवलेलं आहे. 40 तालुक्यात असलेला दुष्काळाचा 180 जवळपास तालुके आता व्यापलेले आहेत आणि इकडे दुष्काळाचं संकट डोक्यावर असताना पिकं काहीशी हाती येतील अशी अपेक्षा होती, पण त्यावर आसमानी संकट ओढवलंय. राज्यभर अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. एवढी संकटांची मालिका सुरू असताना राजकारणी मात्र आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहे. एकीकडे राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचा फेरा आहे तर दुसरीकडे अवकाळीनं सुद्धा घाला घातलेला आहे. मात्र दुसरी प्रशासनाच्या बैठकी सुरू आहेत तर टीकेचं सत्र सुद्धा थांबलेलं नाहीये. आज राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण बघूया. एकतीस दहाला दुष्काळ परिस्थिती जी होती, दुष्काळ जो जाहीर करायचा होता तो 15 जिल्ह्यांमध्ये 40 तालुक्यांमध्ये यापूर्वीच तो झालेला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्राचा जो होता येणाऱ्या काळात आणखीन काही या ठिकाणी बऱ्याच तालुक्यामधील अनेक जिल्ह्यातून अनेक मंडळातून या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी करून त्याचा अहवाल पूर्णपणानं कलेक्टरकडून आज वेगळ्या निकषावरती कलेक्टरकडून माहिती मागवायचा सुद्धा माननीय अध्यक्ष मदत पुनर्वसन मंत्री यांनी त्याची सांगितलंय आणि ती स्पेसिफिक माहिती जिल्हाधिकाऱ्याकडून आल्यानंतर 29 तारखेला पुन्हा या समितीची बैठक होणार आहे. ते जे प्रस्ताव येतील त्या प्रस्तावाप्रमाणे राहिलेले सुद्धा जिल्हे तालुके आणि त्यातली मंडळ हे दुष्काळ म्हणून या ठिकाणी जाहीर केले, दुष्काळ सदृश म्हणून जाहीर केले जातील.